जय शिवराय शेतकरी मित्रांनो, तर मित्रांनो ओसवाल कंपनीचा जे सोलार आहे तर त्याच्याविषयी एक व्हिडिओ बनवा असं शेतकऱ्यांची कमेंट होती। तर अवघ्या 1.5 ते 2 मिनटामध्ये आपण कंपनीचं मटेरियल वगैरे फिटिंग वगैरे जे आहे तर ती संपूर्ण माहिती जी आहे तर ती एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी एवढ्या शॉर्टपर्यंत नक्की पण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघू शकता अशा प्रकारे स्ट्रक्चर पाईप वगैरे जे आहे तर सोलार पंप कंपनीचा भेटत असतो। यामध्ये कंट्रोलर आहे तर अशा प्रकारे सोलारचे पॅनल जे आहेत तर ते साधारण 9 पॅनल जे आहेत तर ते 5 म्हणजे 3 HP च्या पंपासाठी भेटत असतात। त्यानंतर 5 HP साठी 7.5 HP साठी जे आहे तर साधारण 7.5 HP साठी 2 स्ट्रक्चर जे आहे तर ते लावावे लागतात। ती व्हिडिओमध्ये मी पुढे दाखवतो। तर हा जो पाईप आहे तर तो स्टँड आहे, त्याला गड्ड्यामध्ये अशा प्रकारे सिमेंटच्या साहाय्याने जे आहे तर ते फिट करून घेतात। अशा प्रकारे बघू शकता आपण पूर्ण जो लोड आहे तर तो संपूर्ण स्ट्रक्चरचा, त्याचबरोबर पॅनल वगैरे जे आहे तर ते संपूर्ण लोड हा एकाच पाईपवरती असतो। त्यामुळे याची फिटिंग वगैरे पक्की असली पाहिजे, ही अर्थिंग आहे जेणेकरून सोलारला विजेची भीती असते। सोलारच्या म्हणजे सोलार प्लेटकडे जी वीज असते पाणकायामधील पावसाळ्यामधील तर ती अट्रॅक्ट होते, त्यामुळे ती अर्थिंग जी आहे तर ती सोलार प्लेटवर न पडता डायरेक्ट जमिनीमध्ये जाण्यासाठी असते। अशा प्रकारे स्ट्रक्चर फिट झाले, स्ट्रक्चर फिट झाल्याच्यानंतर आता त्यावरती हे जे प्लेट्स आहेत तर त्या सोलार पॅनलच्या तर त्या बसवल्या जात आहेत। तर आपण बघू शकता साधारण आता हे जे स्ट्रक्चर फिटिंगचे सिस्टीम आहे तर ते कशाप्रकारे केले जातात। अशा प्रकारे एकमेकाला जे पॅनल आहे तर ते जोडले जातात, त्यानंतर या अर्थिंगचे जे एक्स्ट्राचे जे सिस्टीम आहे ती केली जाते। तर हा बघू शकता सोलारचा पंप आहे पाण्याचा, तर अशा प्रकारे जी मोटर आहे तर ती बसवली जाते। तर बघू शकता आपण 9 प्लेट्स आहे, 7.5 HP जास्त हे बघू शकता अशा प्रकारे 2 स्ट्रक्चर आहे। त्यानंतर आता याचा कंट्रोलर, तर कंट्रोलरला साईडला ऑन ऑफ एका साईडला स्विच देण्यात आलेला आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।